नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ऍग्रीकोर्स अकॅडमी मध्ये। या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया ऍग्रो 235 चा अभ्यासक्रम। या कोर्सचं टायटल आहे रेनफेड ऍग्रीकल्चर अँड वॉटर शेड मॅनेजमेंट सेमिस्टर थर्ड, राईट। मित्रांनो, इथे सिलेबस थेरी ॲज वेल एज प्रॅक्टिकलचा मेन्शन केलेला आहे। आपण डायरेक्टली टीचिंग प्लॅन बघणार आहोत, कारण की टीचिंग प्लॅननुसार आपल्याला सिलेबस तर समजतेच, परंतु कोणत्या टॉपिकला किती पर्सेंट वेटेज आहे हे सुद्धा कळते, राईट। तर लेक्चर नंबर फर्स्ट तुमचा होईल रेनफेड ऍग्रीकल्चर या टॉपिकवर। याच्यामध्ये याचं इंट्रोडक्शन, त्याचे टाईप, त्याचा इतिहास, राईट, अँड वॉटर शेड इन इंडिया, जवळपास याला 8% वेटेज आहे। लेक्चर नंबर 2-3 तुमचे होतील प्रॉब्लम अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ रेनफेड ॲग्रिकल्चर इन इंडिया, याला जवळपास 8% वेटेज आहे। लेक्चर नंबर 4 तुमचा होईल सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन प्रिव्हेलंट इन रेनफेड एरियाज, याला जवळपास 10% वेटेज आहे। सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन टेक्निक्स, याला जवळपास 10% वेटेज आहे। ड्रॉट टाईप, ड्रॉटचं मित्रांनो त्याचे प्रकार, त्याच्यानंतर त्याचे टाईप्स, वॉटर डिफिशियंट ऑन फिजिओ मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द प्लांट, म्हणजेच एक प्रकारे वॉटर जर पाण्याची कमतरता असेल तर जो प्लांट आहे या प्लांटचे फिजिओ मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक कशा प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात, याला वेटेज आहे 10%। लेक्चर नंबर 8-9 तुमचा असेल मित्रांनो क्रॉप ॲडॅप्शन अँड मिटिगेशन ऑफ ड्रॉट या टॉपिकवर, यालासुद्धा वेटेज आहे 8%। लेक्चर नंबर 10-11 तुमचा असेल वॉटर हार्वेस्टिंगचं महत्त्व, त्याच्या टेक्निक्स, त्याचं कशा प्रकारे आपण युटिलायझेशन करू शकतो, सॉईल अँड क्रॉप मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिसेस, याला वेटेज आहे 10%। लेक्चर नंबर 12 तुमचा आहे मित्रांनो मॅनेजमेंट ऑफ क्रॉप इन रेनफीड एरिया, याला वेटेज आहे 8%। लेक्चर नंबर 13-14 तुमचे असतील कॉन्टिजंट क्रॉप प्लॅनिंग फॉर एबरंट वेदर कंडिशन्स, याला वेटेज आहे 10%, राईट। नंतर मित्रांनो लेक्चर नंबर 15 तुमचा असेल कन्सेप्ट ऑब्जेक्टिव्ह प्रिन्सिपल अँड कंपोनंट ऑफ वॉटरशेड मॅनेजमेंट, पर्टिक्युलरली वॉटरशेड मॅनेजमेंटवर, ते वॉटरशेड मॅनेजमेंटचे कन्सेप्ट काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, प्रिन्सिपल्स कोणते असतात, त्याचे कंपोनंट्स कोणते आहेत, राईट, याला वेटेज आहे 10%। फॅक्टर अफेक्टिंग वॉटरशेड मॅनेजमेंट, कोणते ते फॅक्टर आहेत, घटक आहेत जे वॉटरशेड मॅनेजमेंटला अफेक्ट करतात, याला वेटेज आहे 8%। ओके, तर जवळपास वॉटरशेडच्या टॉपिकला इथे आपल्याला 18% वेटेज पाहायला मिळते जर आपण लेक्चर नंबर 15-16 एकत्र केले तर। याच्यानंतर मित्रांनो येथे आपण प्रॅक्टिकलचा सुद्धा अभ्यासक्रम बघू शकतो, परंतु या व्हिडिओमध्ये आपण फक्त थेरीबद्दलच बोलणार होतो। येथे सजेस्टेड रीडिंग्स दिलेली आहे, राईट। आता हे तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही नोट्सचा वापर करता की पुस्तकांचा। जर नोट्समध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही पुस्तक रेफर करू शकता, हे पुस्तक तुमच्या लायब्ररीमध्ये निश्चित असतीलच। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ ॲग्रीकॉर्समध्ये शेअर करा, म्हणजेच तुमच्या दुसऱ्या मित्रांनासुद्धा शेअर करा। धन्यवाद।